नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं स्वागत आहे सर्वांचे आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाटी भरती दोन हजार बावीस संदर्भात खूप महत्वा अशी माहिती पाहणार आहोत तलाठी भरती दोन हजार बावीस जर तुम्ही देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी भरती दोन हजार बावीस संदर्भात तुमच्या कुठल्याही शंका राहणार नाही तसेच तलाठी भरती दोन हजार बावीसचा संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे त्यामध्ये तलाठी भरतीच्या पेपरमध्ये एकूण चार विषय असतात त्यावर कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जाणार आहेत एकूण सर्व अभ्यासक्रम काय आहे तलाटी भरतीच्या पेपरचा तो पण विषय वाईज आपण सर्व पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तलाठी भरती दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांचं जे स्वरूप असणार आहे ते स्पष्ट होणार आहे आणि पेपरला जाण्यापूर्वी तुमच्या मनातली भीती किंवा जे दडपण असताना पेपरचं ते पूर्णपणे नाहीसं होणार आहे कारण तुम्हाला तलाठी भरतीमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जातील किंवा कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाणार आहेत याची जर खात याची जर माहिती असेल तर तुम्ही अगोदरच त्याचं नियोजन करून म्हणजेच अभ्यास करून ते जे विषय आहेत किंवा ते जे टॉपिक आहेत ते तुम्ही पक्के करू शकता आणि येणाऱ्या भरतीमध्ये चांगले मार्क्स मिळवून भरती होऊ शकता जर तलाठी भरती दोन हजार बावीसमध्ये भरती व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये आपण सर्व विषयाच्या टॉपिक वाईज कुठले प्रश्न विचारणार आहेत कोणत्या महत्त्वाच्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तलाठी भरती दोन हजार बावीसचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दररोजच्या नवीन येणाऱ्या अपडेट रोजच्या रोज पाहायच्या असतील तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावे लागेल आणि तलाठी भरती दोन हजार बावीस जर देणार असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे आपण तलाठी भरती दोन हजार बावीसचा सराव करून घेणार आहोत तुम्हाला जर या सरावामध्ये सहभागी व्हायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावे लागेल चला मग चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ पहा सुरुवात करूया तलाठी भरती दोन हजार बावीसचा महत्त्वाचा व्हिडिओ तर पहा विद्यार्थी मित्रमित्रांनो तलाठी कनिष्ठ लिपिक व वरिष्ठ लिपिक या परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जातात आणि या परीक्षेच्या पेपरमध्ये शंभर प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणावर आधारित एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात त्यानंतर इंग्रजी व्याकरणावर सुद्धा साधारण पंचवीस प्रश्न हे विचारले जातात सामान्य ज्ञान या घटकावर या घटकावर सुद्धा साधारणतः पंचवीस प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयावर मिळून म्हणजेच अंकगणित व बुद्धिमत्ता हे दोन विषय गणित या विषयाच्या अंतर्गत येत असल्यामुळे याच्यावर एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात परंतु अंकगणित यावर जास्त प्रश्न न विचारले जाता बुद्धिमत्ता या घटकावर जास्त प्रश्न तलाठी भरतीच्या अगोदरच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत आणि यानंतरच्या पेपरमध्येही विचारले जाणार कारण बुद्धिमत्तेवर जास्त भर दिलेला आहे तलाठी पे भरतीच्या पेपरमध्ये त्यामुळे जास्त बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढे पहा तर तलाठी भरतीच्या लेखी परीक्षेचा जो पेपर असतो त्यामध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जातात हे शंभर प्रश्न चार विषयावर विचारले जातात त्यामध्ये पंचवीस 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 आणि पंचवीस अशा प्रकारे पंचवीस 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 अशा प्रकारे एकूण चार विषयाचं डिवायडेशन केलेलं असतं आणि या एकूण शंभर प्रश्नांना एकूण दोनशे गुण दिले जातात तर प्रत्येक एका प्रश्नास दोन गुण असतात त्यामुळे तलाठी भरतीच्या पेपरचं स्वरूप प्रश्न असणार आहेत शंभर मार्क सॉरी शंभर प्रश्न असणार आहेत परंतु त्याला मार्क असणार आहेत दोनशे एकूण शंभर प्रश्न आणि मार्क दोनशे एका प्रश्नास दोन मार्क दिले जातात तर आता आपण विषय वाईज म्हणजे मराठी व्याकरण किंवा मराठी या विषयावर कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात हे आपण पाहूया तर पहा मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला मराठी भाषेची उत्पत्ती त्या उत्पत्ती व विकास संत साहित्य या संत साहित्यामध्ये तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील जे संत आहेत त्यांचे साहित्य याच्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषेची उत्पत्ती हे देखील घटना किंवा ही जी गोष्ट आहे तुम्ही अभ्यासली पाहिजे हा घटक तुम्ही मराठी भाषेची उत्पत्ती हा टॉपिक तुम्ही अभ्यासला पाहिजे त्यानंतर वर्णमाला संधी लिंगवचन विभक्ती शब्दांच्या जाती काळ वाक्याचे प्रकार प्रयोग समाज शब्दसिद्धी शब्दांच्या शक्ती काव्याचे रस व्रत्त अलंकार विरामचिन्हे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी शब्दसमूह एका शब्दाबद्दल किंवा एक शब्द साहित्यिक व टोपण नावे ध्वनिदर्शक शब्द आणि समूहदर्शक शब्द अलंकारिक शब्द सुद्धा यामध्ये येतात शब्दसिद्धीमध्ये विद्यार्थी मित्रमो मराठी व्याकरणातील या सर्व घटकांवर आधारित एकूण पंचवीस प्रश्न हे विचारले जातात तर या सर्व घटकांवर पंचवीस प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणातील समास हा घटकही महत्त्वाचा आहे तसेच विभक्ती हाही घटक महत्त्वाचा आहे या अगोदर समास व विभक्ती या विषयावर जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हेही विचारले जातात तसेच म्हणी वाक्यप्रचार हेही टॉपिक यामध्ये तुम्हाला अभ्यासायचे आहेत तर पाहूया पुढचा विषय हा आत्ता आपण पहिला मराठी अभ्यास मराठी भाषेचा अभ्यास किंवा मराठी व्याकरण या विषयावर तलाठीच्या पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या टॉपिकवर कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात या सर्व टॉपिकची माहिती आत्ता आपण पुढचा विषय पाहूया त्यानंतर दोन नंबरचा महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणी मराठी व्याकरण हा जो विषय आहे तो तुमच्या हातातला विषय आहे मराठी व्याकरण पक्क करा खूप सोपे असे प्रश्न यामध्ये विचारले जातात आपण जे अगोदर घटक पाहिले घटक आपण पाहिलेले आहेत हे सर्व घटक तुम्ही अभ्यासा खूप सोपे असे घटक आहेत आणि पंचवीस मार्क म्हणजे पंचवीस प्रश्न म्हणजे पंचवीस मार्क तुमच्या हा पंचवीस प्रश्न व पन्नास मार्क तुमच्या हातातले आहेत त्यामुळे हे सर्व घटक अभ्यासा आणि पन्नास मार्क हातातनं जाऊ देऊ नका तर सर्वात स्कोअर करणारा विषय आहे तुमचा मराठी व्याकरण तो नीट अभ्यासा हे सर्व घटक व्यवस्थित अभ्यासा आणि पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला सामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यासक्रम सामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यासक्रम करताना याचा आवाका खूप मोठा आहे कारण सामान्य ज्ञान या विज या घटकामध्ये किंवा या विषयामध्ये खूप साऱ्या उपविषयांचा किंवा उपघटकांचा समावेश होतो त्यामध्ये सामान्य ज्ञान या घटकामध्ये चालू घडामोडी त्यामध्ये महाराष्ट्रातील भारतातील व जागतिक पहा याचा आवाघा खूप मोठा आहे चालू घडामोडीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील घडामोडी त्यानंतर भारतातील घडामोडी व जागतिक घडामोडी यांचाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे तसेच चालू घडामोडी महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात भारतातील व जाग जागतिक ज्या आहेत त्या क्वचित विचारल्या जातात परंतु आपल्या महाराष्ट्रातील ज्या चालू घडामोडी आहेत त्यामध्ये पुरस्कार असो किंवा मग एखाद्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश असो किंवा अशा प्रकारे महाराष्ट्रामधील ज्या ज्या नवीन चालू घडामोडी असतात त्या सर्व घटनांचा विषय अभ्यास तुम्हाला यामध्ये करायचा आहे जास्तीत जास्त तर तुम्हाला महाराष्ट्रामधील पुरस्कार तसेच आत्ता आपलं जे ऑलिम्पिक झालेलं आहे हाही घटक तुम्ही अभ्यासून जा कारण परीक्षेमध्ये ऑलिम्पिकवर प्रश्न येणार म्हणजे येणार त्यानंतर पुढचा सामान्य ज्ञानातील सामान्य ज्ञान या विषयावरील उपघटक असणार आहे इतिहास आणि इतिहासामध्ये तुम्हाला भारताचा इतिहास विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताचा इतिहासावर दोन ते तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तर शंभर टक्के पेपरमध्ये प्रश्न असणार म्हणजे असणार त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील नीट व्यवस्थित असा अभ्यास करा आत्तापासून सुरू करा म्हणजे आत्ता तलाठी भरतील आणखी दोन तीन महिन्यांचा वेळ आहे जाहिरात येणार त्यानंतर फॉर्म भरण्यास सुरुवात होणार परीक्षापर्यंत तुम्हाला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी सहज मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आत्तापासून डीपमध्ये अभ्यास करायला सुरुवात करा हे सर्व घटक एकदम पक्के करा त्यानंतर आपण पुढे कुठला घटक आहे तो पाहूया त्यानंतर महत्त्वाचा घटक असणार आहे भूगोल भूगोल यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल भौतिक भूगोल सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात आणि त्यामध्ये दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्या जनगणनेवर जास्त प्रश्न विचारले जातात त्यानंतर भौतिक भूगोलावर एक ते दोन प्रश्न हे विचारले जाऊ शकतात सर्वात महत्त्वाचा घटक सामान्य ज्ञान या विषयातील उपघटक सर्वात महत्त्वाचा भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना या विषयावर एक ते दोन प्रश्न शंभर टक्के विचारले जातात त्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील कुठल्या कुठल्या घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूया राज्यघटनेची निर्मिती मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य हे पहा मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हे तर तुम्हाला नीट अभ्यासून जायचेच आहेत मार्गदर्शक तत्त्वे संसद राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ राज घटक राज्यांचे विधिमंडळ राज्यपाल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्याचे मंत्रिमंडळ न्यायव्यवस्था न्यायमंडळ नियंत्रण व महालेखा परीक्षक केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग महान्यायवादी महाधिवक्ता निवडणूक आयोग घटना दुरुस्ती मूलभूत हक्क पहा विद्यार्थी मित्रांनो या सर्व घटनांवर किंवा या घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात परंतु जास्तीत जास्त तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील कुठल्या म ग सॉरी कुठल्या घटकावर जास्त भर द्यायचा आहे तर मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य त्यानंतर घटना दुरुस्ती हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे पुढचा अभ्यासक्रम किंवा पुढचा विषय आपण अभ्यासूया तलाटी भरती तलाठी भरतीमध्ये राज या विषयावर प्रश्न विचारले जातात कारण पंचायत राज महसूल विभागाचा एक घटक आहे आणि तलाटी हा देखील महसूल विभागाचा सर्वात खालचा असा घटक असणार आहे त्यामुळे तलाटी भरतीमध्ये राज या विषयावर प्रश्न विचारले जातात त्यामध्ये राज वि या विषयाच्या अंतर्गत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत व कटक मंडळ हे जे सर्व घटक आहेत यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर मुलकी प्रशासन हाही घटक सामान्य ज्ञान या विषयाच्या अंतर्गत येणारा घटक आहे त्यानंतर मुलकी प्रशासनामध्ये प्रशासकीय विभाग जिल्हा प्रांत जिल्हा प्रांत उपविभाग तालुका तलाठी पोलीस पाटील कोतवाल या सर्व घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर पुढचा विषय आहे पुढचा विषय आहे अंकगणित या विषयाचा अभ्यासक्रम या विषयावर तुम्हाला खालील टॉपिकवर प्रश्न विचारले जातात त्यामध्ये संख्यांची किंमत संख्यांचा लहान मोठेपणा विभाज्यतेच्या कसोट्या संख्यांचे प्रकार दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवा सॉरी त्यानंतर चक्रव्याड व्याज मा आ, मसावी लसावी गुणोत्तर व प्रमाण सरासरी काळ आंतर व वेग काळ व काम वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळ त्यानंतर घातांक व अशा प्रकारे या महत्त्वमापन या सर्व विषयांचा समावेश या सर्व उपघटकांचा समावेश अंकगणित या विषयाच्या अंतर्गत येतो आणि यावर अंकगणित यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात गणित या विषयामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचा समावेश आहे आणि अंकगणित या विषयावर एकूण सात ते आठ प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्ता या विषयावर जास्त प्रश्न विचारले जातात पहा बुद्धिमत्ता यामध्ये जास्त प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम करताना तुम्हाला खालील घटकांचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये अक्षरमाला संख्यामाला समान संबंध वर्गीकरण कालमापन घड्याळ दिशा नातेसंबंध सांकेतिक भाषा वयवारी भिंत चढणे पाय व डोके नाणी व नोटा गुण व नेम त्यानंतर काप व तुकडे रोपटे लावणे आकृत्यांची संख्या मोजणे भाषिक कसोट्या कूट प्रश्न रांगेतील क्रम तर्क व अनुमान आणि वेन आकृते वेन आकृत्या या सर्व घटकांवर बुद्धिमत्ता या विषयाच्या अंतर्गत तलाठी भत्तीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे सर्व जे घटक आहेत ते तुम्ही रोज अभ्यासा दररोज परीक्षेच्या अभ्यासाचं किंवा परीक्षेच्या पेपरचं नियोजन करा विषयवाईज अभ्यास करा आणि बुद्धिमत्तेमध्ये हे सर्व घटक रोज अभ्यासा म्हणजे तुम्हाला येणारा पेपर जो चा आहे तो सोपा जाईल त्यानंतर शेवटचा चौथा विषय आहे इंग्लिश ग्रामर किंवा इंग्रजी व्याकरण तर इंग्रजी व्याकरण या विषयावर खालील घटकांवर प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच त्यामध्ये नाऊन प्रोनाऊन वर्ब ॲडवर्ब हे सर्व जे घटक आहेत यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर जेंडर नंबर केस टेन्स चेंज द व्हॉईस डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच डिग्री आर्टिकल प्रिपोजिशन टाईप्स ऑफ सेंटेन्स क्लॉजेस फिगर ऑफ स्पीच मॉडलॅक्झुरी वर्ड बिल्डिंग नंतर सिंथेथिस ट्रान्सफॉर्मेशन्स ॲड क्वेश्चन टॅग सिनॉनिम्स सिमिलर वर्ड्स अँटोनिम्स त्यानंतर ऑपोजिट वर्ड्स वन वर्ड सबस्टिट्यूशन्स त्यानंतर पुढे पहा त्यानंतर पुढे आयडियम प्रोवर्ब्स फ्रेजेस करेक्ट स्पेलिंग यंग वन ऑफ ॲनिमल्स होम्स ऑफ ॲनिमल्स अँड क्राईट्स ऑफ ॲनिमल्स हे जे सर्व टॉपिक आहेत यावर इंग्लिश ग्रॅमर यावर प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी तलाठी भरतीच्या पेपरमधील चार विषयाचे आपण सर्व जे जे हे जे चार विषय आहेत त्यामध्ये या उप या विषयातील उपघटकांवर कुठल्या कुठल्या उपघटकांवर प्रश्न विचारले जातात या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली तसेच तलाठी भरतीच्या पेपरसाठी हे जर तुम्ही सर्व घटक अभ्यासले नीट व्यवस्थित रोज अभ्यास केला या सर्व घटकांचा तर येणाऱ्या भरतीचा पेपर तुम्हाला नक्की खूप सोपा जाईल तसेच विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी दररोज अभ्यास करा दररोज सराव करा रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा सराव करण्यासाठी जर तुम्हाला आपले चॅनल आपल्या चा चॅनलचाही मदत होणार आहे आपण तलाठी भरती दोन हजार बावीसचा सरावही करून घेणार आहोत तर तुम्हाला तलाठी भरतीचा रोज अभ्यास सराव करायचा असेल तर चॅनलही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद